माझ्या समजुतीप्रमाणे अभय अशा तऱ्हेने परस्पर फोन करून तुझ्या ऑफिसच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही. काय झालंय त्याचा नीट शोध घे भयू, मग आपण बोलूया. अरे पण दादा, हे बघ, अभय जर खरोखरच चुकीचा वागला असेल तर मी त्याचा कान पकडेन. दादा, तुझ्या कान पकडण्यामुळे आमच्या कंपनीचे गेलेले अब्रू परत येणार नाहीये. अभय, एक गोष्ट लक्षात घे, उद्या जर ही खबर मार्केटमध्ये पसरली आणि त्याचा आमच्या कंपनीच्या रेप्युटेशनवर विपरीत परिणाम झाला तर मी तुला कधी माफ करणार नाही. माइंड इट वेल. अभय, मला असं वाटतं त्याची मनस्थिती ठीक नाही आहे, सांभाळून घे. पावनी, प्लीज काहीतरी बोल ना. काय बोलू, मी जे बोलेन ते कदाचित पटणार नाही तुम्हाला. म्हणजे? म्हणजे तुमच्या आई जे काही सांगतात ते चुकीचं नाही आहे डॉक्टर. तुम्ही दुसरं लग्न करायला हवं, निदान शुभानंद साठी तरी. मला एक कळत नाहीये, तुम्ही सगळे माझ्यावर एवढा अविश्वास का दाखवताय. मी एकटा शुभानंदला सांभाळू शकत नाही असं का वाटतंय तुम्हाला? डॉक्टर, प्रश्न अविश्वासाचा नाहीये किंवा आम्हाला कुणाला तुमच्या केपेबिलिटीवर शंका आहे असं सुद्धा नाहीये. पण शेवटी तुम्ही एक पुरुष आहात. हो, पण मी एक बाप सुद्धा आहे ना. पावनी, माझी खात्री आहे मी माझ्या मुलाला जितक्या चांगल्या पद्धतीने सांभाळू शकेन, संस्कार देऊ शकेन, तसं दुसरी कुठलीही स्त्री करू शकेल असं मला नाही वाटत. खरं सांगायचं तर ना, माझ्यासमोर एक वेगळीच चिंता आहे. कुठली? काय ना, मी दुसरं लग्न करावं असं माझ्या आईच्या मनानं घेतलेलं आहे आणि मनात आलेली प्रत्येक गोष्ट खरी व्हावी म्हणून ती काहीही करू शकते, अगदी म्हणजे कुठल्याही थराला जाऊ शकते. नाही डॉक्टर, मला नाही वाटत आई असं कुठलाही आततायीपणा करतील. नाही म्हटलं तरी शुभदाच्या मृत्यूनंतर त्या थोडा तरी मायल झाल्या असतीलच ना. मी माझ्या आईला चांगला ओळखू नये. जगातली कुठलीही गोष्ट तिचा स्वभाव नाही बदलू शकत. मी तिला कितीही सांगितलं तरी मला गळ घालण्यासाठी ती अनेक पर्याय माझ्या समोर ठेवेल. बघूया आता. मला असं वाटतं की महाराजांनी आपल्याला जन्माला घालतानाच मोठेपण बहाल केलेलं आहे, पण त्यामुळेच मग आपल्यावरती एक जबाबदारी येऊन पडते. आणि ती जबाबदारी अशी की आपल्यापेक्षा जे लहान असतात त्यांना नेहमी त्यांच्या चुकांसाठी आपण क्षमा केली पाहिजे.